नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो दहा जिल्ह्यांची यादीसुद्धा आली आहे तसेच या दहा जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झालं आहे पहा मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोंबर दोन हजार बावीस या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या या दहा जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये वाटप सुरू झालं आहे तर मित्रांनो हे दहा जिल्हे कोणकोणते आहेत पहा औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर पुणे सातारा आणि सोलापूर या दहा जिल्ह्यातील तब्बल बारा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई आहे आता मित्रांनो या संदर्भातील शासन निर्णय काय आहे पहा सप्टेंबर व ऑक्टोंबर दोन हजार बावीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण बाराशे शहाऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख सहासष्ट हजार इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत खात्यात जमा होत आहे ते पहा पूर्वीचे दर सोडून आता वाढीव दराने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत त्याच्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी छत्तीस हजार प्रति हेक्टर याप्रमाणे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मागील सप्टेंबर आणि ऑक्टोंबर दोन हजार बावीस या कालावधीत या दहा जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही नुकसान भरपाई आली आहे धन्यवाद